रविशेंडे वंचित बहुजन आघाड़ी नागपुर शहर अध्यक्ष। बिजली बिल माफ करायचं म्हणजे रद्द करायचं असं सरकारला आम्ही सांगत आहोत, अनेक वेळा निवेदन दिली आहे, तरी पण सरकारने पहिले जे स्टेटमेंट आले होते आम्ही बिल माफ करू लॉकडाऊन काळामधले किंवा तो शब्द पाळला नाही। शिवसेनेच्या निवडणुकीपूर्वी जे स्टेटमेंट होते त्यांच्या याच्यात की आम्ही 300 युनिटपर्यंत बिजली बिल माफ करू जर आम्ही निवडून आलो, पण तरी पण त्यांनी आपला शब्द हे सरकार तीन पक्षाची आपले शब्द पाळली नाही। आमचं म्हणणं असं आहे लॉकडाऊनचा अर्थ होतो की तुम्ही ताला लावून आम्हाला घरात ठेवलं, 10 महिने तुम्ही आम्हाला कामावर जाऊ दिलं नाही आणि काम करूही दिलं नाही। सरकारनी NGOsनी अनेक सामाजिक संघटनांनी लाखो लोकांच्या 2 वेळच्या पोटापाण्याची जेवणाची व्यवस्था केली। सरकारला माहीत आहे यांच्याकडे जेवणाला पैसे नाही, तर इतके 10-10, 15-15, 20-20 हजार बिल हे गरीब लोक भरणार कुठून जेव्हा यांच्याजवळ जेवायलाही पैसे नव्हते? भरणार कुठून? म्हणजे आपल्या घरचे भांडे बर्तन विकून किंवा सावकाराच्या कर्ज काढून त्यांच्या कचाटात अडकून? ह्या वीज बिलामुळे अनेक लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, परंतु ते समोर येऊ देत नाही सरकार। बिजली बिलमुळे लोक इतके त्रस्त आहेत की करावं तर काय करावं, बिजली गेली तर राहता येणार नाही, पोराच्या शिक्षणाचा अभ्यासाचा प्रश्न आहे। म्हणून मला आम्हाला सांगायचं आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे की तुम्हीच आम्हाला कामाला जाऊ दिलं नाही, तुम्हीच आम्हाला काम करू दिलं नाही, म्हणून सरसकट लॉकडाऊन काळातले सर्व बिजली बिल गरिबांकरता, मजदुरांकरता, असंघटित कामगारांकरता, मोलकरणीकरता किंवा पांठेला चालक आहेत, चायवाले आहेत, रस्त्यावर विकून खाणारे आहेत, रोज कमवून खाणारे आहेत, यांना ह्या लोकांना लॉकडाऊन काळातले सर्वचे सर्व बिजली बिल माफ झाले पाहिजेत। अन्यथा आमचं आंदोलन इथंच थांबणार नाही। 9 तारखेला इंदोरा मैदानातून पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरावर आम्ही धडक मोर्चा काढणार आहोत, आणि आमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर ह्या मोर्चाला महाराष्ट्र व्यापक स्वरूप आल्याशिवाय राहणार नाही, आणि जर काही पुढे जे कमी जास्त झालं तर ते सरकारची जिम्मेदारी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगून ठेवतो। कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारची हुडदंगबाजी होता कामा नये। जर हुडदंगबाज लोक बाहेरचे येऊन आमच्या मोर्चात घुसण्याचा प्रयत्न केला तर आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला वेळीच थांबवून त्याच्यावर कारवाई करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं पाहिजे। आम्ही हा मोर्चा लोकशाही मार्गाने, संवैधानिक मार्गाने, शांततेने आम्ही ऊर्जामंत्र्याच्या घरावर सकाळी 11 वाजता इंदोरा मैदान येथून विजनबाग त्यांच्या निवासस्थानापर्यंत आम्ही जाणार आहोत। तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी ह्या मोर्चामध्ये आपल्या मागणीकरता आपला आवाज बुलंद करावा आणि मोर्चात सहभागी व्हावा।